गणेशोत्सवापूर्वी सोलापूर शहर खड्डेमुक्त करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कामास प्रारंभ होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान गणेशोत्सव तसंच इतर सणांच्या पूर्वीच शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत. पावसानंतर शहरातील 17 रस्त्यांवर शेवटचा थर चढवून या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येतील अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. दरम्यान शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. येत्या 2 दिवसात त्याचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर शहरात किती ठिकाणी खड्डे आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यानुसार तातडीनं रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील 17 रस्ते करण्यात येणार आहेत, त्यासाठी 24 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामाचं 15 दिवसात टेंडर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. खड्डे बुजवण्यासाठीचं काम झाल्यानंतर गणेशोत्सवापूर्वीच रस्त्यावरील शेवटचा थर करून पूर्ण रस्ता चांगला तयार करण्यात येणार आहे असंही आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितलं.